जीवन ज्ञान साधना या चॅनलवरील जीवन विचार या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विश्वामध्ये राज्यात किंवा शहरामध्ये कोणतीही गोष्ट निर्माण होण्यापूर्वी ती सर्वप्रथम कोणाच्या तरी विचारांमध्ये प्रकट होते। यासाठीच तुम्हाला काही निर्माण करायचं असेल तर ते प्रथम विचारांमध्ये निर्माण व्हायला हवं। मात्र त्याचबरोबर जेणेकरून हा शब्द जरूर जोडायला हवा, जसं मला माझ्या जीवनामध्ये सुंदर गुण हवे आहेत जेणेकरून माझा पूर्ण विश्वास व्हावा, माझ्या जीवनामध्ये धनसमृद्धी असावी जेणेकरून मी संतुष्ट जीवन जगू शकेन, हे जेणेकरून प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे आणि त्याच दृष्टीने माणसाने विचार करायला हवा। विचार, जीवन विचार म्हणजेच ज्या विचारामध्ये तुम्हाला रस वाटतो त्याप्रमाणेच तुमचं आयुष्य किंवा विश्व साकारत असतं। तेव्हा तुम्ही तुमच्या विचारांमध्ये काय बुक केलं किंवा करून ठेवलं आहे, विचारांच्या नियमानुसार तुम्ही विचारांमध्ये जे बुक केलं आहे तेच तुमच्या आयुष्यामध्ये प्रकट होईल। तुम्ही जर प्रेम, आनंद, शांतीचं बुकिंग केलेलं असेल तर त्याच गोष्टी प्रकट होतील। मग आता कसली वाट पाहताय? चला तर मग पुढे वाटचाल करूया। विचारांद्वारे सफल, समृद्ध, आनंदित, सुखी आणि संतुष्ट जीवनाचा आरंभ करूया। यापूर्वी आपण या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत विचारांना आपल्या दिशा कशी द्यायची, तर त्याचे काही नियम आहेत। त्या नियमांचा वापर जर केला तर नक्कीच आपण आपल्या विचारांना दिशा द्यायला मदत होईल। आपण जो विचार करतो अथवा जे शब्द वापरतो त्यासाठी ईश्वर केवळ तथास्तु म्हणतो, म्हणून आपल्याला केवळ सकारात्मक विचार आणि होकारात्मक शब्दांचाच वापर करायला हवा। आपला फोकस म्हणजे एनर्जी एक रूप आहे। ज्या गोष्टींवर आपण फोकस देतो त्या आपल्या आयुष्यात वाढत राहतात। म्हणूनच काय नकोय याऐवजी नेमकं काय हवंय यावर आपला फोकस असायला हवा। माणसाचं मन म्हणजे एक हत्यार आहे। या हत्याराचा वापर करून आपण हवं ते निर्माण करू शकतो। म्हणून अंतर्मनाला योग्य संदेश देण्यासाठी बाह्य मनाला देखील प्रशिक्षित करायला हवं। अंतर्मनाचं नव्याने प्रोग्रॅमिंग करायला हवं, कारण आपण स्वतःच आहात आपल्या जीवनाचे प्रोग्रॅमर। आपल्या भाव, विचार, वाणी आणि क्रियेवरून आपण स्वतःच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीचे निर्मिती करणार आहात याचा अंदाज येतो। म्हणूनच या चारही गोष्टींना एक दिशा द्यायला हवी। जे आत पेरलं जातं तेच बाह्य जगात बहरू लागतं। म्हणून आपल्याला टी व्ही पाहताना अथवा मीडियामध्ये दाखवले जाणारे प्रोग्रॅम पाहताना खूप सजग राहायला हवं। आजवर आपण इतरांच्या व्यक्तिमत्वातील दोष पाहून त्यांना दोष देत आलोय, दोषी ठरवत आलोय, पण वास्तविक दोष पाहणारी व्यक्तीच सदोष आहे। मला जर हे जग सुंदर वाटत असेल तर याचा अर्थ मी स्वतः खूप सुंदर आहे। निसर्गाला अचूक आदेश दिल्यानंतर आता आपल्याला एकच काम करायचंय, वॉच वेट विथ वंडर। प्रत्येक विचाराचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो। म्हणूनच आपल्याला जे हवंय केवळ त्याविषयी सजगता आणि उत्साहासह विचार करायला हवा। अमुक गोष्ट मला मिळेल की नाही असा विचार का बरं करावा, कारण निसर्गात सर्व काही भरपूर आहे। आपला फोकस जर समृद्धीवर असेल तर आपल्या आयुष्यातही सगळ्या गोष्टी भरपूरच असतील। हवी असणारी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही बेस्ट प्रार्थना करायला हवी, हे ईश्वरा, जी गोष्ट माझ्या दिव्य योजनेत आहे ती मला योग्य मार्गाने प्राप्त व्हावी, पण जर ती माझ्या दिव्य योजनेत नसेल तर मला
तिच्यासारखीच किंवा तिच्यापेक्षा उत्तम गोष्ट मिळावी, जी मिळवण्यासाठी मी काय करायला हवं याचा संकेतही मिळावा. आपण जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आपल्या जीवनावर इतरांच्या विचारांचा परिणाम होत नाही. आपणच जीवनरूपी रथाचे चालक आहात. आपण इतरांच्या दिव्य योजनेत किंवा इतर लोक आपल्या दिव्य योजनेत हस्तक्षेप करू शकत नाही. आपल्याला स्वतःबाबत तेव्हाच चांगलं वाटतं जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू. मी जसा आहे तसा खूप सुंदर आणि परिपूर्ण आहे, कारण ईश्वर कधीच चुकीच्या गोष्टी निर्माण करत नाही. या सर्व गोष्टी या विचारसूत्रांवर अवलंबून आहेत. तर या विचारांचं मनन आपण करायचंय आणि त्याचा अंमल देखील करायचा आहे. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल, एक जीवनाला चालना देणारी ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही काहीतरी नवीन करण्यासाठी, जीवनाचं उद्देश सफल करण्यासाठी तुम्हाला याद्वारे मदत होईल. असेच सकारात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा. आपला चांगला संदेश इतरांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आपलं जीवन समृद्ध करा.